Hello dear students, welcome to the e-learning platform. In today's video lecture, we will discuss the problems on coplanar non-concurrent force system, chapter number 3, resolution and composition of forces, subject applied mechanics. Let's see a problem. A triangle ABC of 1 meter side is subjected to forces 10 newton, 20 newton, 30 newton along AB, BC and AC respectively. Find the magnitude, direction of resultant and locate the position of it from A. So first of all, आपल्याला काय करायचं आहे की जो काय डेटा दिलेला आहे विथ रेफरन्स टू गिवन डेटा आपल्याला पहिला फिगर ड्रॉ करणं गरजेचं आहे. राईट, सो आता पहिला आपण काय करूया, ट्रायंगल प्लॉट करून घेऊया. A, B आणि C आपण प्लॉट करून घेतले. सगळे डिस्टन्स काय आहेत, त्याचे 1 मीटर आहेत. राईट, सगळे डिस्टन्स हे असे A टू B, B टू C आणि C टू A. आता फोर्सेस बघा काय दिले आहेत. ऑफ 10 न्यूटन, 20 न्यूटन, 30 न्यूटन अलॉंग ए बी. आता ए बीचा जो काय 10 न्यूटनचा फोर्स आहे तो कसा ऍक्ट होते, ए टू बी कसा ऍक्ट होते आपला, ए टू बी 10 न्यूटन. नेक्स्ट दुसरा फोर्स 20 न्यूटन, तर कसा ऍक्ट होतो आपला, बी टू सी, बी पासून सी कडे चाललाय. कसा चाललाय, बी पासून सी कडे. किती फोर्स आहे त्याचा, 20 न्यूटन. आणि थर्ड फोर्स किती आहे, 30 न्यूटन आहे. तो कसा जातो, ए टू सी, ए पासून कुठे चाललाय, सी कडे चाललाय. कसं चाललाय, ए टू सी, तो किती आहे, 30 न्यूटन. सो आता आपण पहिला काय केलं, जे काय फिगर दिलं होतं त्यानुसार प्रॉब्लेम दिलं होतं त्यानुसार आपण ते फिगर काढून त्याचे रिप्रेझेंटेशन फोर्स करून घेतलं. राईट, आता इक्विलॅटर हा आपल्याला सगळे डायमेन्शन 1 मीटर दिल्यामुळे आपला हा काय, इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला. राईट, इक्विलॅटरल ट्रायंगलला आतले आपले सगळे अँगल किती असतात, 60 डिग्री असतात. किती डिग्री असतात, 60 डिग्री. राईट, इक्विलॅटरल ट्रायंगलला आपल्या आतले अँगल किती असतात, 60 डिग्री. राईट, सो आपल्याला फॉर सिम्प्लिफिकेशन प्रॉब्लेम पुढे समेशन ऑफ एक्स आणि एफ आय काढण्यासाठी फॉर बेटर अंडरस्टँडिंग मी काय करतो, परत ती सेम फिगर काढतो. आता हा जो काय ए बी आणि सीचा आहे, आता ए टू सीचा, ए टू बी वर जो 10 न्यूटनचा फोर्स आहे तो कसा हॉरिझॉन्टली जातो. राईट, आणि ह्याचे इथे अँगल किती आहे आपला, 60 डिग्री आला. इथे अँगल किती आला आपला, 60 डिग्री आला. राईट, ह्या बी टू सी ला जो काय फोर्स जातो, बी टू सी कसं म्हणलं, बी टू सी म्हणलं 20 न्यूटन, तो कसा तिरका झालाय. राईट, कसा झालाय, तिरका. आपल्याला 1 मीटर त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे. सगळं मी ते थोडस खाली लिहितो कन्फ्युजन होऊ नये. आता ते आपल्याला रिझॉल्व करायला लागणार आहेत. सो ते कसं करायचं, ह्या बी टू सी ला चाललंय ना, सो इकडून इकडे 20 sin 60 आणि ह्या इकडच्या साईड ह्या डायरेक्शन असल्यामुळे इकडे 20 cos 60. राईट, त्याचं आपण रिझॉल्व करून घेतलं. इन्क्लाइंड आपल्याला लोकेट करतात ना समेशन काढण्यासाठी, त्यासाठी आपण त्याचं रिझॉल्व करून घेतलं, 20 sin 60 आणि 20 cos 60. सिमिलरली आता हा इकडे आपला फोर्स कसा आहे, ए टू सी ला जातोय, किती जातोय, 30 न्यूटन जातो. सो त्याचंही रिझॉल्व करून घ्यायचं. सो वरती किती आला आपला, 30 sin 60 आणि इकड साईडला कसा आला आपला, 30 cos 60 डिग्री. राईट, हे आपण सिम्प्लिफिकेशन मध्ये केलं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय झालं, फर्स्ट स्टेप ही केली, सेकंड आपण ते रिझोल्युशनला हे केलं. नेक्स्ट आपल्याला काय काढायचं, आता समेशन ऑफ एफेक्ट्स काढायचं आहे. समेशन ऑफ एफेक्ट्स म्हणजे काय, एक्स डिरेक्शनवर असणाऱ्या फोर्सेसचं त्याचं ऍडिशन करायचं, म्हणजे समअप म्हणजे समेशन ऑफ एफेक्ट्स. आता एफेक्ट्सला कुठले कुठले फोर्सेस आहेत, तिथं पण लोकेशन, लेफ्टला जाणारा फोर्स आला आपला पॉझिटिव्ह, इकडे जाणारा फोर्स आला आपला राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह, हे लक्षात ठेवायचं. राईट, आता हा आपला 30 cos 60 कुठं जातो, ह्या डिरेक्शनला जातोय, म्हणजे पॉझिटिव्ह साईडला. कुठल्या साईडला आहे, पॉझिटिव्ह. सो 30 cos 60 ह्या डिरेक्शन जात आहे. 10 न्यूटनचा फोन फोर्स कुठं जातो, इकडेच दिलेला. राईट, सो +10 आणि 20 cos 60 हा कुठल्या साईडला जातो, लेफ्ट हँड साईडला झाला. राईट, म्हणजे तो काय आला, निगेटिव्ह मध्ये आला, -20 cos 60. सो आता तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करून घ्या, 30 cos 60 प्लस 10
माइनस 20 कॉस 60 किती आलं समेशन ऑफ एफ एक्स 15 किती आलं आपलं 15 न्यूटन राईट आता ते कसं आलंय समेशन एफ एक्स इज इक्वल टू 15 न्यूटन म्हणजे पॉझिटिव्ह या डायरेक्शनला जायचं राईट पॉझिटिव्ह या डायरेक्शन नेक्स्ट त्यातलंच आपल्या ना आता आपल्याला काय काढायचंय समेशन ऑफ एफ वाय एफ वाय म्हणजे काय फोर्सेस अलॉंग वाय एक्सेस राईट आता आपलं फोर्स काय अपवर्ड फोर्सेस सगळे येणार आहेत पॉझिटिव्ह डाऊनवर्ड फोर्सेस घ्यायचे आहेत आपल्याला निगेटिव्ह सो आता कसं आहे फोर्स 30 साईन 60 कसं जाते अपवर्ड डिरेक्शन जाते राईट सर 30 साईन 60 पॉझिटिव्ह हा 10 किलोन्यूटनचा फोर्स गेला कारण तो हॉरिझॉन्टलाच आहे नेक्स्ट 20 साईन 60 फोर्स कसा आहे अपवर्ड डिरेक्शनलाच आहे राईट सो तो पॉझिटिव्ह आला 20 साईन 60 राईट आता कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट करा साईन 30 इंटू साईन 60 ब्रॅकेट कम्प्लीट करायचं प्लस 20 इंटू साईन 60 ब्रॅकेट कम्प्लीट करा आणि इज इक्वल टू करा राईट एस एन डी करा सो आपलं टोटल आन्सर किती आलं समेशन ऑफ एफ वाय 43.30 न्यूटन राईट सो समेशन ऑफ एफ ऑफ वाय किती आलं आपलं 43.30 न्यूटन ही व्हॅल्यू आपली कशी आली पॉझिटिव्ह मध्ये आली राईट म्हणजे अपवर्ड डिरेक्शनला असणार कसं असणार आहे अपवर्ड डिरेक्शन मध्ये राईट आपल्याला नेक्स्ट काय काढायचं आता हे आपण आता रिझल्टंट काढायचं काय काढायचंय रिझल्टंट आपल्याला आता काढायचं राईट सो रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वाय स्क्वेअर सो समेशन ऑफ एफ एक्स किती आले आपलं 15 न्यूटन राईट 15 स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय किती आलं आपलं 43.30 किती आलं 43.30 स्क्वेअर सो आर इज इक्वल टू रूट मध्ये 15 स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये 43.30 स्क्वेअर किती आलं आपलं टोटल रिझल्टंट 45.82 न्यूटन हे आपलं काय आलं रिझल्टंट आलं राईट आपलं नेक्स्ट काय आलं आता डायरेक्ट हे मॅग्निट्यूड आलं आपलं राईट आपल्याला काय काढायचं आहे डायरेक्शन ऑफ रिझल्टंट काढायचं आहे डायरेक्शन ऑफ रिझल्टंट त्याचा फॉर्म्युला काय थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ समेशन ऑफ एफ ऑफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ ऑफ एक्स सो टॅन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ वाय किती आपलं 43.30 अपॉन एफ ऑफ एक्स किती आहे 15 सो दी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा टॅन इनव्हर्स 43.30 अपॉन 15 किती आला आपला थीटा 70.89 किती आला 70.89 डिग्रीज विथ हॉरिझॉन्टलच विथ हॉरिझॉन्टल राईट तिथे आपल्याला थीटा मिळाला आपल्याला नेक्स्ट काय काढायचं आता मुवमेंट काढायचं हे आपल्याला मिळालं डायरेक्शन नेक्स्ट आपल्याला काय काढायचं आता स्टेप्स काय असणार आपली पहिली दुसरी फर्स्ट सेकंड थर्ड ही फोर्थ झाली आपली रिझल्टांची ही फिफ्थ झाली सिक्स्थ स्टेप्स आपल्याला काय घ्यायचं आहे मुवमेंट अबाउट ए काय घ्यायचं आहे मुवमेंट अबाउट ए पॉइंट दॅट इज समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए म्हणजे ए पॉइंट पासून पास होणारे आपल्याला काय घ्यायचे आहेत मुवमेंट घ्यायचे म्हणजे कुठला पॉईंट आला ए पॉईंट पासून घ्यायचे आहेत म्हणजे हा विथ रेफरन्स टू ए पॉईंट आपल्याला काय घ्यायचे आहेत सगळे मुवमेंट घ्यायचे आहेत राईट आता विथ रेफरन्स टू ए पॉईंट मुवमेंट घ्यायचं म्हणलं तर ए पॉईंट पासून जाणारे किंवा ए पॉईंटकडे येणारे सगळे फोर्सेस काय असणार आहेत झिरो असणार आहेत राईट आता हा फोर्स 30 कसा जातो ए पॉईंट पासूनच जातोय म्हणजे हा आपला फोर्स गेला समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए घेताना ए पॉईंट पासून जाणारा किंवा ए पॉईंटकडे येणारा हे सगळे फोर्सेसचे मुवमेंट काय असणार आहेत आपले झिरोच येतात सो
सो ए पॉइंट कडनं इकडे सी कडे जाणार आहे किती 30 न्यूटन, सो त्याचे हे रिझॉल्व्ह केलेले फोर्सेस 0 आले. सिमिलरली ए टू बी कडे जाणारा 10 न्यूटनचा फोर्स आहे, तो पण ए पासून जातो, त्यामुळे त्याचं पण 0 आलं. सिमिलरली ए कडे येणारा फोर्स कुठे आहे आपला, 20 cos 60 आहे. किती आहे? 20 cos 60 आहे, राईट. सो पण कुठे येतो, ए कडे येतो. सो त्यामुळे त्याचं पण रेझोल्युशन हे करतं, मुवमेंट करताना काय आलं, 0. आपल्याला कुठला फोर्स आला, एकच फोर्स आहे, तो कुठला आहे, 20 sin 60, राईट. आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, 1 मीटर. सो मुवमेंट ऑफ बॉडी किती आलं, आता 20 sin 60 हा कसा जातोय, क्लॉकवाईज मध्ये जातो का अँटी क्लॉकवाईज मध्ये चाललाय, अँटी क्लॉकवाईज मध्ये चालला, राईट. आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, 1 मीटर. सो मुवमेंट अबाउट ए, सो मुवमेंट अबाउट ए किती आलं, -20 sin 60 × 1, कारण त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, 20 sin 60 × 2, असं रोटेट करताना विथ रेफरन्स टू ए परपेंडिक्युलर डिस्टन्स 1 मीटर आहे, राईट. सो -20 sin, सो समेशन अबाउट ए कॅल्क्युलेट कर, -20 × sin 60 ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं, एस इक्वल डी कर, -17.32 newton meter, -17. आता हे रोटेशन मायनस म्हणजे कसा आला, हा आपला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये गेलाय, कसं गेलाय, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन तिथं मेन्शन करा, अँटी क्लॉकवाईज, राईट. आपल्यानंतर काय करायचं आहे, वरिग्नॉन्स थेरमचा यूज करून समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इज इक्वल टू आर इंटू एक्स. सो मुवमेंट किती आला आपल्या, 17.32, रिझल्टंट किती आला आपल्या, 45.82 × x. सो एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, 17.32 upon 45.82, एक्स कॅल्क्युलेट करा, 17.32 upon 45.82, एफ डी करा, किती आला तर 0.378 meter, किती आलं एक्स डिस्टन्स, 0.378 meter. आपल्याला त्याचं नोटेशन दाखवायचं आहे, लास्ट स्टेप. सो आपण इथं स्क्वेअर काढून घेतला, परत ए बी सी, ए बी आणि सी प्लॉट करून घेतला. आता आपला जो काय रिझल्टंट आहे, जो काय आपला रिझल्टंट आहे, तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, कारण आपले दोन्ही समेशन ऑफ एफ एक्स आणि एफ वाय हे कसे आहेत, पॉझिटिव्ह आलेत, राईट. समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय, एफ वाय कसे आहेत, पॉझिटिव्ह आलेत. सो रिझल्टंट आपला हा आहे, राईट, किती आहे, 45.82. त्याचा अँगल पण किती आला आहे, 70.89. हे कसे आहेत, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, राईट, कारण दोन्ही व्हॅल्यू काय आहेत आपले, पॉझिटिव्ह आले, त्यामुळे फर्स्ट क्वाड्रंट. पण याचा डिस्टन्स मुवमेंट कसं आहे आपली, अँटी क्लॉकवाईज आहे, राईट. कसं आहे, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे जर विथ रेफरन्स टू ए घेतली, इकडनं फिरलं तर तो काय असणार आहे, क्लॉकवाईज जाणार आहे. सो आपल्याला हे जे काही रिझल्ट आहे, सो तो एच्या वरच्या साईडला दाखवून चालणार आहे का, नाही. कसा जातो मुवमेंट, अँटी क्लॉकवाईज चालली, अशी चालली आहे मुवमेंट, राईट, राईट, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट असल्यामुळं. सो आपल्याला जे काही रिझल्टंट आहे, सो ए पॉइंटच्या इकडे खाली दाखवायचे रॅन्डमली, याचे पास करून घ्यायचं रिझल्टंट, 45.82 newton हे आपलं रिझल्टंट झालं. आणि त्याचं विथ रेफरन्स टू ए पॉइंट हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार आहे आपलं, एक्स 0.378 meter. आणि त्याचं विथ रेफरन्स टू हॉरिझॉन्टल हा अँगल किती असणार आहे आपला, 70.89 degrees. हे सगळं फ्री हँड काढायचं आहे बरं का, विथ युझिंग प्रोटेक्टर काढायची काही गरज नाही आहे, सगळं कन्स्ट्रक्शन वर फ्री हँडच काढायचं आहे, राईट. एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे, व्हिडिओ एकदा नाही तर दोनदा बघा, प्रॉब्लेम नक्कीच तुम्हाला जमेल, राईट. थँक्यू, हॅव अ हॅपी लर्निंग.